एकनाथ शिंदेराज शिंदेला बोलवलं एकनाथ जी बघा मी तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे ती शिवसैनिकांची शिवसेनेची शिवसेनेच्या आमदारांची खासदारांची आणि जिल्हा प्रमुख महापालिकेची कामं करण्यासाठी पण आता त्याचं जे वळण वेगळं लागत्याचं माझ्या कानावर येते हे असं असेल तर काही योग्य नाहीये मला म्हणाले की काय का साहेब की ते राष्ट्रवादी खूप त्रास देते म्हटलं सांगा त्रास तोंडावर बोलतो त्यांच्या तो करू एक गाव दोन तुकडे करायचे तर तेही करूया आमदारांचा माझ्यावरती दबाव आहे की आपण सोबत गेलं पाहिजे म्हटलं असे कोण आमदार आहेत घेऊन या माझ्याकडे बघू आपण मला पटलं आणि सगळ्या सैनिकांची आणि त्यांची इच्छा असेल तर चला भाजपसोबत पण म्हटलं जे भाजप जो भाजप आपल्याशी विश्वासघातकीपणाने आतापर्यंत वागलेला आहे एकदा दोनदा चौदा साली युती तोडली एकोणीस साली आपल्या विरुद्ध बंडखोर उभे उभे केले आपल्याला दिलेली वचनं त्याने नाकारली त्याच भाजपासोबत जायचं जर का असं शिवसैनिकांचं मत असेल तर म्हटलं एक गोष्ट आणखीन पाहिजे की एकतर भाजपकडनं व्यवस्थित प्रपोजल आलं पाहिजे हे सगळ्यांना आपल्या शिवसैनिकांना मान्य पाहिजे आपल्या लोकांच्या पाठी तो जो काय त्यांनी केवळ आणि केवळ द्वेषापायी एक वेगळ्या चौकाच्या विकासांचा ससिमेरा लावलाय काय लावलेला आहे म्हणजे भाजपसोबत गेले म्हणजे आता यातले जे काही अडकणारे होते ते भाजपासोबत गेले तर स्वच्छ होणार आहेत पण आपल्यात राहिले तर त्यांना आत टाकतो